आमचं नेहमी बापटसाहेबांपासून आलेलं आहे की पक्षाने दिलेली जबाबदारी आपण पार पाडायची असते. लोकसभेच्या वेळेला जेवढा आम्हाला लीड मिळेल त्याच्यापेक्षा जास्ती लीड आम्हाला 15 म्हणजे कसब्यामधनं मिळेल असा विश्वास मला वाटतो. चांगलं वातावरण आहे आणि काहीही प्रॉब्लेम नाही, कुठलीही चुरशीची निवडणूक ही नाही आणि खूप चांगली आम्हाला यश या निवडणुकीत येईल असं मला वाटतं. भाजप नेते आणि स्वर्गीय गिरीश बापट यांच्या सुनबाई सुरदा बापट माझ्यासोबत आहेत. हेमंत रासने जे महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराचा आज नारळ फुटतोय आणि त्यांच्या प्रचारामध्ये सर्व कार्यकर्ते नेते हे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्येच स्वर्दाताई प्रचारामध्ये आहेत कार्यकर्त्यांच्या सोबत. कशाप्रकारे आज सुरुवात केली आहे आणि काय वाटतं गेली निवडणूक आणि आताची निवडणूक वेगळी पण काय? सुरुवात खूप उत्साहात झालेली आहे. सर्व कार्यकर्ते आमच्या भागातले नागरिक सहभागी झालेले असल्यामुळे रॅली खूप मोठ्या प्रमाणात इथून जात आहे आणि अतिशय चांगलं वातावरण आहे. प्रत्येक निवडणूक वेगळी असते त्यामुळे कुठल्याही निवडणुकीचं आपण कंपॅरिझन करू शकत नाही असं मला वाटतं. तुम्ही पण ताई विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतात, मात्र आता तुम्ही सगळेजण इच्छुक जे होते, कुणाल टिळक असतील, तुम्ही असतील, धीरजी घाटे असतील, सगळेजण प्रचारामध्ये उतरलेले आहेत. कशी समजूत काढली तुमच्या नेत्यांनी आणि आता कसा तुमचा प्लॅन असणार आहे प्रचाराचा? नाही, समजुतीचा प्रश्नच येत नाही कारण मी इच्छुकच नव्हते. मी कधीही कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती सांगितलं नाही. दरवेळेला आम्ही असंच सांगितलं, वारंवार नाव यायचं, नाव तुम्ही यायचं म्हणून यायचं. पण असं आहे की आम्ही पक्षामध्ये पण असं कधी मागणी केली नाही ना, कधी लोकांमध्ये सांगितलं किंवा मीडियामध्ये सांगितलं. असं आहे की आमचं नेहमी बापटसाहेबांपासून आलेलं आहे की पक्षाने दिलेली जबाबदारी आपण पार पाडायची असते. याच लाईनवरती आम्ही आधीपासून आहोत. मग ती लोकसभेची पोटनिवडणूक होणार होती तेव्हापासून ते आत्तापर्यंत आमचा प्रवास, आमचा स्टँड आणि आमचं धोरण हे सिमिलर आहे, एका लाईनवरती आहे. गेले अनेक वर्ष बापटसाहेबांनी या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. त्यांचा एक फॉर्म्युला होता, बापटांचा फॉर्म्युला. तर तो बापटांचा फॉर्म्युला आता तुमच्या रूपाने तुम्ही ऍक्टिव्ह करणार का कसब्यात? नाही, बापट साहेबांचे खूप वेगवेगळे फॉर्म्युले होते, वेगवेगळ्या जागांवरती वेगवेगळी लोक आणि त्यांच्या खूप प्रेमाचे संबंध अनेक वर्ष लोकांना जोडून त्यांनी काम केलेलं आहे. नक्कीच त्यांचा कामाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आम्ही ती पूर्णपणे पार पाडायची, म्हणजे कसरतच आहे आमच्यावरती की ती कशी पार पाडेल. कारण का त्यांचा खूपच मोठा प्रवास आहे राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या आणि सगळंच. त्यामुळे ते एक काय म्हणतात ना, आम्ही नक्कीच आदर्श घेऊन पुढे चालणारी लोक आहोत त्यांचा. पोटनिवडणूक झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही सगळेजण झटले. हेमंत बोरासनी यांनी सांगितलं होतं की माझा मी प्लॅन ऍक्टिव्ह करणार त्याच्या आधीच लोकसभा निवडणुकीच्या, आणि जवळपास 15,000 जवळ इथून मताधिक्य मिळालं होतं. का कशी तयारी केली होती लोकसभेला आणि विधानसभेला लोकसभेचा फॉर्म्युला वापरणार की यापेक्षाही जास्त काहीतरी तुम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहात? नाही, लोकांना कसं आहे माहिती आहे का, महायुतीच्या योजना घरोघरी पोचले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी, तुम्ही पहिला तर महिलांनी हातात घेतली आहे इलेक्शन आता आणि सगळीकडे आमच्याकडे तर आज कार्यकर्त्यांबरोबरीने नागरिक सहभागी असल्यामुळे लोकसभेच्या वेळेला जेवढा आम्हाला लीड मिळेल त्याच्यापेक्षा जास्ती लीड आम्हाला 15 म्हणजे कसब्यामधनं मिळेल असा विश्वास मला वाटतो. कारण यावेळेला लोकांची निवडणूक आहे, लोकांना वाटतंय की महायुतीने चांगलं काम केलं आहे, राज्यात चांगलं काम उभं राहिलं आहे. त्यामुळे पक्षामध्ये पण खाली कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम पक्ष श्रेष्ठी करत असतात. त्यामुळे एक चांगलं वातावरण आहे आणि काहीही प्रॉब्लेम नाही, कुठलीही चुरशीची निवडणूक ही नाही आणि खूप चांगली आम्हाला यश या निवडणुकीत येईल असं मला वाटतं. तुम्ही लीडचा आता उल्लेख केला, तुम्हाला काय वाटतं किती लीड असेल? कारण एखादा विद्यार्थी परीक्षेला बसतो तर तो सांगतो की मला इतके मार्क पडतील, इतके टक्के पडतील. तुम्ही आता सगळेजण झटतायत, कामाला लागलेले आहेत झटून, तुम्हाला काय वाटतं कितीची लीड असेल? नाही, आकडेवारीमध्ये मी आत्ता जात नाही, पण बापटसाहेबांना मिळाला लीड तेवढा आम्ही मिळवण्याचा कसब्यामधनं प्रयत्न आमचा चालू आहे आणि तो आम्हाला मिळेल असं आम्हाला वाटतं. तुम्ही आता कसब्यातच राहता, कसब्याच्या मतदारांना तुम्ही चांगलं ओळखता. पुढचा उमेदवार तोच आहे जे पोटनिवडणुकीला रवींद्र दंगेकर उभे होते, तेच आता परत याही निवडणुकीला तुमच्या समोर असणार आहे. कसं त्यांच्या आव्हानाकडे पाहता? नाही, आम्हाला असं आहे की आम्हाला बाकी कुठलंही आव्हान नाही आहे. आमचं पॉझिटिव्ह काम आणि आमचं
जे राजकारण किंवा एक पर्स्पेक्टिव्ह आहे तो डेव्हलपमेंटल पर्स्पेक्टिव्ह आहे, आमचा पॉझिटिव्ह आउटलुक आहे. त्यामुळे आम्हाला ते त्यांचे काम सांगतील लोकांना, आम्ही आमचं सांगू, आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. अखेरच्या प्रश्नाकडे येतो की अशा बऱ्याचशा चर्चा होतात की भाजप नेत्यांचं एकमेकांमध्ये जमत नाही, मात्र आता तुम्ही सगळे एकमेकांसोबत आता वावरत असता, प्रचार करता, काय वातावरण आहे सगळ्या नेत्यांमध्ये? नाही, असं कोण म्हणाला की भाजपमध्ये जमत नाही? आम्ही तर म्हणतो आमचं पार्टी नाही परिवार आहे, आणि परिवारात नोकझोक रुसवे फुगवे होत असतात ना, ते ठीक आहे, सगळीकडेच ते होत असतं. माणूस म्हणलं की असं होणार, मानवी स्वभाव आहे, त्यामुळे असं काही नाही की पार्टीमध्ये एकमेकांचे कोणाचं पटत नाही, सगळे एक दिलाने आता काम करतात, आणि बाकी काय असेल ते आम्ही पक्षामध्ये मांडत असतो. शेवटचा प्रश्न, विजयाची गॅरंटी आहे का, कसब्याची गॅरंटी आहे का? हा, 100% 110% गॅरंटी आहे कसब्याची, आणि आपण निवडणूक संपली की परत निकालाच्या दिवशी भेटू, म्हणजे तुम्हाला गॅरंटी प्रूव्ह होईल माझी. नक्कीच. तर आपण हा बघितला स्वर्धा बापट यांचा कॉन्फिडन्स, तुम्ही आत्ता माझ्याशी बोलताय, मी गॅरंटी देते निकाल लागू द्या, त्यानंतर आपण परत भेटू, तुम्हाला निकाल तुमच्या समोर दिसेल असा विश्वास त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.